शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिम सय्यद यांचा अभिष्टचिंतन सोहळा द्वारकास्थित कार्यालयात साजरा झाला. यावेळी माजी मंत्री बबनराव खोलप, देवानंद बिदारी, कामिल सय्यद, सुमित शिंदे, हनीफ बशीर शेख उपस्थित होते. उपस्थितांनी अजिम सय्यद यांचं अभिष्टचिंतन केलं. तर बमनराव खोलप, देवानंद बिरारी आणि हनीफ बशीर यांनी सय्यद यांना शुभेच्छा दिल्या. आज का दिन ऐसा दिन है, बहुत बड़ा खुशी का दिन है. मेरे भाई अजीम सय्यद साहब, इनका जन्मदिन है. मैं मेरी पार्टी के तरफ से, कांग्रेस पार्टी के तरफ से नाना अजीम भाई को तय दिल से मुबारकबाद देता हूं और अल्लाह से ये दुआ करता हूं कि मेरे भाई को खूब तरक्की दे और आने वाले दिनों में हमारे नासिक जिले की बुलंद हो. ऐसा मैं नाना ऐसी गुजारिश करता हूं कि हमारे समाज की तरफ से अजीम भाई को कहीं तो भी उनको स्थान मिलने को मांगता. मैं अजीम भाई के, हम पूरा समाज, मुस्लिम समाज अजीम भाई के साथ है और हम ऐसा चाहते कि हमारे को सेना के तरफ से अजीम भाई को कहीं तो भी अच्छी सी जगह मिलने को मांगता. धावपळ करीत अजिम भाईच्या वाढदिवसासाठी आलो. अजिम भाईनी खरोखर हा कार्यक्रम रद्द केला होता, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार हा कार्यक्रम केला. 2-3 वर्षापासून या कार्यक्रमाला मी सातत्याने येतो. प्रत्येक जणांची मागणी असते की अजिम भाईकडे लक्ष ठेवा, अजिम भाईकडे लक्ष आहे म्हणूनच ती इथं आहे. त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते कुठेही जातील आणि म्हणून माझं बारीक लक्ष आहे. तुम्हाला माहिती आहे तिथं सरकार आल्यानंतर आपलं 4 वर्ष काय चाललं होतं. आपण त्यांना आणि ते आपल्याला रोज शिव्या देत होतो, त्याच्यामुळे इकडून तिकडून कुठंतरी आता जमलं आणि आता कुठंतरी मंडळ वाटायला सुरुवात केली. त्याच्यात आचारसंहितेमध्ये दिली ते नावाला आली तर अजून खुर्ची पाहिली नाही त्यांनी. अजिंबाईला छोट्या खुर्चीवर बसवण्यात मला काही इंटरेस्ट नाही. मी योग्य वेळ आल्यानंतर योग्य ठिकाणी कोणाला कधी बसवायचं हे माझ्या डोक्यामध्ये बरोबर फिट असतं आणि ती वेळ आली पाहिजे. वक्त पे काम होता है, वक्त से पहले कभी किसी को कुछ नहीं मिलता. वक्त आने दो, सब कुछ ठीक हो जाए. मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. कारण आता हा काळ जो आहे आचारसंहितेचा काळ असल्यामुळे रामरचक भाषण करता येत नाही, परंतु एकच मनापासून आनंद झाला ज्या हेल्मेट या ठिकाणी वाटण्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला तो अतिशय उत्तम कार्यक्रम आहे, सत्य कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांमध्ये एक सद्भावना आहे. अजिंबाईचं एक दुसरं काम आहे, ते जे सोशल वर्क करतात ते पैसे कमवण्यासाठी करत नाही, तर कमवलेले पैसे खर्च करून सोशल वर्क करतात आणि असा कार्यकर्ता असेल तर तो टिकतो. मध्य नाशिक विधानसभेच्या समन्वयक गुड्डी रंगरेज यांनी उपस्थितांना हेल्मेट वाटप केलं.
दस्तगीर रंगरेज यांनी या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केलंय. आज आमचे मोठे बंधू शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनाचे जिल्हा प्रमुख अजिंबाई सय्यद यांचा दरवर्षी वाढदिवस आज साजरा होतो, पण आज आपले 40 जवान शहीद झाले आणि दुःखाचा डोंगर आपल्यावरती कोसळला. त्यामुळे भाऊंनी विचार केला की आपला जो वाढदिवस आहे यावरती साधारणपणे आणि शांततेत साजरा करायचं. ॲक्च्युली ते करायचं नव्हतं, पण कार्यकर्त्यांचं भरपूर आव्हान झालं, भाऊ तुम्ही वाढदिवस साजरा करा. त्यामुळे शहराचा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला व भाऊच्या वाढदिवसानिमित्त इकडे एक हेल्मेट वाटपचा सुद्धा कार्यक्रम करण्यात आला आहे. कारण वाढत्या तरुणांचे ॲक्सिडंट, त्यामुळे चांगला हेल्मेट सक्तीचा चालू आहे. त्यामुळे भाऊच्या वाहतूक सेनाच्यातर्फे शिवसेनामध्ये नाशिकचे प्रेमिदार अंग्रेज यांच्यातर्फे आज हेल्मेट वाटपचा कार्यक्रम इथे करण्यात आला. सोहळ्याला मंगला भास्कर, शोभा गडकर, वैशाली राठोड, ज्योती देवरे, अझहर शेख, जावेद हाशमी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.